रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर केदारनाथ मध्ये अन्नकूट यात्रा आयोजित करण्यात आली आहे। यासाठी मंदिराला 15 क्विंटल फुलांनी सजवण्यात आले। आजच्या दिवशी केदारनाथला भाताचा नैवेद्य अर्पण केला जातो। या यात्रेसाठी हजारो भाविक केदारनाथ मध्ये दाखल झाले। पुणे शहरामध्ये विकास कामांमुळे अनेक वीज वाहिन्या तोडल्या, त्यामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा बंद आहे। शहरातल्या 32 ठिकाणे काल दिवसभरात वीज पुरवठा खंडित होता, त्यामुळे 40,000 ग्राहकांना अंधारात राहावं लागलं। दोन दिवसांपासून सुरू असलेलं शेतकऱ्यांसाठी या आंदोलन आता अखेर मागे घेण्यात आले। 4 सप्टेंबरपर्यंत धानाचे चुकारे शेतकऱ्यांना देणार असल्याचं आश्वासन आमदार विनोद अग्रवाल यांनी दिले। त्यानंतर हे आंदोलन मागे घेतलं। 4 सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत तर पुन्हा आंदोलनाला बसण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला। मुरुड तालुक्यातल्या उसरोली गावात हाताला मुंगे येत होत्या, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती। अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या। आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस। सरकारी जागेवरचं अतिक्रमण हटवण्याची नोटीस तहसीलदारांनी गावकऱ्यांना दिली आहे। धनदाणग्यांच्या जागांना रस्ता देण्यासाठी तहसीलदार हे काम करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करतात। आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी तलाठ्याला घेराव घातला। मुंबईतल्या वराळी बीडीडी चाळींचा पुनर्विकास सुरू आहे, मात्र यासाठी केलेल्या करारामध्ये अनेक त्रुटी आहेत, त्यामुळे बीडीडी चाळवासी आक्रमक झाले। जांभोरी मैदान ते मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान असं जन आक्रोश आंदोलन करणार होते, मात्र आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। अमरावतीमध्ये काँग्रेसनं महानगरपालिकेवर हल्लाबोल आंदोलन केलं। अमरावती शहराला स्मार्ट सिटी करण्याचं गाजर भाजपनं नागरिकांना दाखवलेलं, मात्र संपूर्ण महापालिका भ्रष्टाचारानं पोखरून डबघाईला आणल्याचा आरोप करत काँग्रेसनं महापालिकेवर एल्गार मोर्चा काढला। भंडाऱ्याची उधळण म्हणजे सिचोवर।